नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पावसाळा म्हटलं की आपल्याला खावीशी वाटतात ती कुरकुरीत भजी। तर या अगोदर तुम्ही बऱ्याच प्रकारची भजी खाल्ली असतील, पण आज मी तुम्हाला सोलापूर स्पेशल कुरकुरीत खमंग आणि झणझणीत अशी डिस्को भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि पावसाळा स्पेशल ही रेसिपी आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। एकदम खमंग, कुरकुरीत आणि झणझणीत अशी भजी तयार होतात। तर या अगोदर आपण मसाला भजी कशी बनवायची ते सुद्धा पाहिलेलं आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता, किंवा मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच त्याची लिंक देईन, तर तुम्ही नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। डिस्को भजी करण्यासाठी इथे मी बेसन 1.5 वाटी घेतलेलं आहे, 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे देठ काढून यामधून अशा कट करून घेतलेले आहेत। कधीही मिरची भजी करत असताना मिरची कट करून घ्यावी मधून, तर नाही चिरली तर ती तेलामध्ये फुटू शकते आणि तेल आपल्या अंगावरती उडू शकतं, त्यामुळे कधीही भजी करताना मिरचीमधून कट करून घ्यायची। आणि 1 चमचा ओवा, 1 चमचा मटन मसाला, 1/2 चमचा चाट मसाला, कोथिंबीर, 1 चमचा धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून सोडा, हा खायचा सोडा आहे तो मी या भजी करण्यासाठी वापरणार आहे। तर प्रथम आपण बॅटर तयार करून घेऊया। बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात, त्याचबरोबर तांदळाचे पीठ। तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात आणि आपण डिस्को भजी करतो आहे, कुरकुरीत भजी असतात, त्यामुळे मी इथे तांदळाचं पीठ वापरते आहे। ओवा घालूयात, भरपूर ओवा वापरायचा आहे, चवीला छान होतात। आणि धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि सोडा, आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊयात। आपण कांदा भजी किंवा बटाटा भजी करतो त्याप्रमाणेच याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे। तर मी यामध्ये जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते एकदम बारीक असावं, जर तुम्ही जाडसर तांदळाचं पीठ वापरलं तर चवीला भजी छान लागत नाही, त्यामुळे एकदम बारीक पीठ वापरायचं आहे। तर मी यामध्ये आता मिरची घालते, तर आपण मिरची भजी करणार आहोत। तर मी हे मिक्स करून घेते आणि इकडे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपलं हे भजीचं बॅटर तयार झालेलं आहे, आपण भजी तळून घेऊयात। तर इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे, आता आपण यामध्ये भजी सोडूयात। तर ही भजी हाताने सोडायची आहेत, यामध्ये मिरचीबरोबर बॅटरसुद्धा आलं पाहिजे। तेलामध्ये जेवढी बसतील तेवढी सोडा। आता आपल्याला एकसारखी ही भजी हलवत दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपली भजी छान तळलेली आहेत। मी ही भजी जास्त तळलेली नाही, अगदी नॉर्मली तळून घेतलेली आहेत, कारण आपण ही डबल तळणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला अशीच भजी तळून घ्यायची आहेत, जास्त तळायची नाहीत। अशाच पद्धतीने आपण आणखी काही करून घेऊयात।
तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहे। तर 1.5 वाटी बेसन आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ म्हणजे टोटल 2 वाटी पिठामध्ये जवळजवळ 10 प्लेट भजी होतील एवढी भजी झालेली आहेत। तर इथे मी भजी थोडीशी थंड करून घेतलेली आहेत। आता ही भजी आपण कट करून घेऊयात। तर ही भजी कट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते। तर मिरचीसुद्धा अर्धी कट होईल अशा पद्धतीने आपल्याला ही भजी कट करून घ्यायची आहेत। हे पहा अशा पद्धतीने मिरचीसुद्धा अर्धी अर्धी कट झाली पाहिजेत। अशी ही भजी आपण कट करून घेऊयात। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भजी कट करून घ्यायची आहेत। तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व भजी व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत। आता ही भजी आपण परत एकदा तळून घेऊयात। तर इथे ऑलरेडी तेल आपलं गरम आहे, आपण याच तेलामध्ये ही भजी तळून घेऊयात। आपण मधोमध मिरची कट केलेली आहे त्यामुळे यातल्या बिया आहे ते तडतड उडतात, त्यामुळे सांभाळूनच ही तळून घ्या कारण बिया जर अंगावर उडल्या तर याचा चटका बसू शकतो। एकदम कडक तेलामध्ये आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तरच ही छान कडक होतील। तर इथे मी खरपूस रंग येईपर्यंत ही भजी छान तळून घेतलेली आहेत। भजी एकदम कडक झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, गरमागरम खमंग एकदम झणझणीत ही भजी तयार आहेत। तर आपण अशाच पद्धतीने आणखी काही तळून घेऊयात। इथे मी मोठ्या परातीमध्ये ही भजी काढून घेतलेली आहेत। भजी थोडीशी थंड झालेली आहेत। आता आपण याच्यावरती मसाला घालूयात। मी मोठ्या परातीत यासाठी भजी घेतलेली आहेत की आपल्याला मसाला व्यवस्थित याला लावता येईल आणि प्रत्येक भजीवरती मसाला पडला पाहिजे त्यासाठी मोठी परात घेतलेली आहे। तर इथे मी मटण मसाला लावते। हा मटण मसाला मी घरकुल मटण मसाला वापरलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, पण घरकुल मटण मसाल्याची चव या भजींवरती खूप मस्त लागते, त्यासाठी इथे मी हा मसाला वापरत आहे। तर हा व्यवस्थित मसाला टाकून झालेला आहे, याच्यावरती आता आपण थोडासा चाट मसाला घालूयात। तुमच्या आवडीनुसार यावरती हा चाट मसाला घाला। झणझणीत भजीवरती थोडीशी चटपटी तशी चव याची लागते। तर व्यवस्थित सर्व भजीला लागेल असा मसाला याच्यावरती घालायचा आहे। आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही याचा आवाज ऐकू शकता, खूप कडक अशी कुरकुरीत एकदम भजी झालेली आहे। हे पहा मस्त वाससुद्धा खूप मस्त येतो आहे आणि अशा मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि कुरकुरीत खमंग अशी आपली डिस्को भजी तयार आहेत। सोलापूर स्पेशल रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा असे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।